महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची बैठक होण्यापूर्वीच वेगवेगळ्या मतदारसंघावर दावे केले जातात। काँग्रेसच्या अनेक पारंपरिक मतदारसंघांवर राष्ट्रवादी दावा करत असल्याचं चित्र आहे, तर जागा वाटपावरून सुरू असलेलं हे दबाव तंत्र आघाडीची समीकरण तर बिघडवणार नाही ना, अशी भीती सध्या व्यक्त केली जाते आहे। काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीचा डोळा, राष्ट्रवादीच करतीये काँग्रेसची ताकद कमी। दबाव तंत्र बिघडवणार आघाडीची समीकरण, लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सध्या काँग्रेसनं बैठकांना सुरुवात केली आहे। एकीकडे काँग्रेस आढावा घेत असतानाच राष्ट्रवादीनं मात्र थेट काँग्रेसच्याच काही मतदारसंघांवर दावा केलाय। गेल्या निवडणुकीपासूनच राष्ट्रवादीनं पुणे मतदारसंघावर दावा सांगायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या मतदारसंघातनं तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे सांगली मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याचं कारण देत जयंत पाटलांच्या घरात उमेदवारी देण्याची तयारी राष्ट्रवादीनं चालवली आहे। याशिवाय सोलापूर सारख्या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावरही राष्ट्रवादीकडनं दावा केला जातो। आम्ही साधारण चर्चा अशी केली, उमेदवार देत असताना पण जरी काँग्रेस काँग्रेसचा राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा उमेदवार देणार असेल तर त्या भागामध्ये तो उमेदवार तोडीस तोड लढू शकेल का हेही थोडंसं पाहावं। ताकदीचा दावा जरी होत असला तरी आकडेवारी पाहिली तर सांगलीच्या निवडणुकीत भाजपनं 2.5 लाख मतांनी स्वाभिमानीकडून उभ्या राहिलेल्या विशाल पाटलांचा पराभव केला होता। 2019 सांगली निवडणुकीत भाजप 42.77% तर स्वाभिमानीला 28.99% मतं मिळाली होती। सांगली विधानसभा मतदारसंघानुसार समीकरणं पाहिली तर 2 ठिकाणी भाजप, 2 ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी 1 आणि शिवसेना शिंदेगट 1 आमदार आहे। सोलापूरमध्ये 2019 भाजपला 48.33% तर काँग्रेसला 33.78% मतं पडली होती। त्याच्या आधी 2014 भाजपला 54.43% तर काँग्रेसला 38.70% मतं मिळाली होती। सोलापूर विधानसभा मतदारसंघाचं चित्र पाहिल्यास इथं भाजपचे 4, राष्ट्रवादीचा 1 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे। तर पुणे मतदारसंघात 2019 भाजपला 61.13% तर काँग्रेसला 29.77% मतं पडली आहे। 2014 भाजप 57.35% आणि काँग्रेसकडे 25.56% मतं आहे। आमदार निहाय पुणे लोकसभा मतदारसंघाचं चित्र पाहिल्यास भाजपचे 4, राष्ट्रवादीचा 1 आणि काँग्रेसचा 1 आमदार इथून 2019 निवडून आलाय। एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरनं दावे प्रतिदावे होत असताना काँग्रेसनं शिवसेनेच्या रामटेक मतदारसंघावरही दावा केलाय। इथं शिवसेनेचे कृपाल तुमाणे शिंदे गटात गेले असले तरी सेनेला इथं जवळपास 50% मतं मिळत राहिली आहेत, तर काँग्रेसला मात्र 30-40% मतं मिळत राहिली आहेत। गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं 26-22 तर भाजप शिवसेनेचं 25-23 असं जागा वाटपाचं समीकरण होतं। यंदा काँग्रेस राष्ट्रवादीला आपल्या या जागा वाटपामध्ये सेनेला सुद्धा सामावून घ्यायचं आहे आणि या सगळ्यामध्ये जिथे सेनेची ताकद आहे अशी रामटेकसारखी जागा असेल किंवा पारंपरिकरित्या जिथे सेना लढते अशी मावळसारखी जागा जिथे गेल्या वेळेला अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार लढला आहे अशा ठिकाणांची समीकरणं सोडवताना महाविकास आघाडीमधल्या नेत्यांचा कस लागणार आहे हे मात्र नक्की। कॅमेरामन किरण काजळेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही।